पालिकेच्या परिवहन विभागाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी 50% परिवहन विभागाचे खाजगीकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव डॉ प्रवीणकुमार परदेशी यांनी दिले. मागील अनेक वर्षापासून पालिकेच्या परिवहन विभागाला मोठी घरघर लागली आहे. परिवहन विभागाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या, पण परिवहन विभागाची मरगळ झटकून दूर काय झाली नाही. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यास वेळच्या वेळी पगार मिळत नाही, यामुळे परिवहन विभागाचे कर्मचारी वारंवार संपावर गेल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यामुळे परिवहन विभागाला मोठे आर्थिक फटके बसल्याची उदाहरणे आहेत. शनिवारी मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव डॉ प्रवीणकुमार परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामावर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालिकेच्या परिवहन विभागाच्या प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या परिवहन विभागाचे 50% खाजगीकरण करण्याचे आदेश यावेळी पालिका आयुक्तांना दिल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. त्यामुळं असं करण्यात आज असं सांगितलं गेलं की 50% का परिवहन खातं हे 50% खाजगीकरण करावं, 50% आपण स्वतः खात्याने चालवावं, तरच आपल्याला ह्या परिवहन खाते व्यवस्थितपणे चालवण्याचा असं निर्णय घेण्यात आला. जवळपास 300 कामगारांचे भविष्य परिवहन विभागावर अवलंबून आहे, तेव्हा वारंवार होणारी होरपळ थांबवण्याकरिता खाजगीकरण हा तोडगा रामबाण ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अत्याधुनिक ब्रँडेड आणि अद्यावत वस्तू आता एकाच छताखाली इलेक्ट्रो 2019 यंदा प्रथमच जुळे सोलापूर येथे. आपले समाधान हीच आमची दौलत. 8 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत आणि रविवार 10 फेब्रुवारी रोजी 11:30 ते 9:30 पर्यंत. चला तर मग भव्य दिव्य अशा इलेक्ट्रो 2019 प्रदर्शनाला अवश्य भेट देऊयात. स्थळ जुळे सोलापूर, टाकळीकर मंगल कार्यालयासमोर सोलापूर.